कल्पनाज रेसिपी मराठीच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटणही दाबा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेवभाजीची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, ढाब्यावरती भरपूर ठिकाणी शेवभाजी खाल्ली असेल, पण मी घरी जी शेवभाजी बनवली आहे ती अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी आहे. परंतु त्यामध्ये मी एक असा पदार्थ टाकलेला आहे, त्या पदार्थामुळं ती भाजी त्यापेक्षाही खूप सुंदर लागते खायला. तर पाहूया शेवभाजी. मित्रांनो, आपण आज गाठी शेवची शेवभाजी बनवणार आहोत. तर मी शेवभाजी बनवण्याकरता ही गाठी शेव घेतलेली आहे. ही खूपच शेवपेक्षा मऊ असते आणि खायला पण खूप स्वादिष्ट असते. तर ही गाठी शेव साधारणतः मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटी उभा चिरलेला कांदा, एक टोमॅटो कापलेला, थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे, थोडी हिरवी कोथिंबीर. त्यानंतर या बाउलमध्ये मी एक कांडी लसूण, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि 2 अद्रकचे असे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर तेल घेतलेलं आहे, थोडासा कढीपत्ता, 3 विलायची, 1 टीस्पून मीठ, धना पावडर 1 टीस्पून, 1 टीस्पून लाल तिखट, 1.5 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून मोहरी जिरे, 1 चिमूटभर हिंग आणि 1 टीस्पून अख्खे धणे घेतलेले आहेत. मी तुम्हाला बोलले होते की असा आपण पदार्थ शेवभाजीत घालणार आहोत की ज्याच्यामुळं आपली भाजी खूपच टेस्टी लागते. तर तो पदार्थ आहे ही बाजरी. तर मी 2 टीस्पून बाजरी घेतलेली आहे, ही शेवभाजीमध्ये घालणार आहे. सर्वात प्रथम आपण शेवभाजीचा मसाला बनवून घेऊया. त्याकरता मी ही लोखंडी कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण थोडंसं तेल घालूया. आपण सर्व मसाला तेलामध्ये गरम करून घेणार आहोत. आता मी यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक टाकलेला आहे. आता आपण हा लसूण, हिरवी मिरची काढून घेऊया प्लेटमध्ये. कांदा घालूया. कांद्याला पण आपल्याला छान लालसर रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे. आपला हा कांदा छान असा लालसर झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. मी काढून घेते आता याला प्लेटमध्ये. आपण पुन्हा कढईमध्ये तेल घालूया. आता मी हे धणे घातलेले आहेत, त्यानंतर या 3 विलायची घातलेले आहेत आणि यामध्येच मी खोबरं घालणार आहे. खोबरं आपल्याला छान लालसर रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे. आपलं खोबरं छान लालसर झालेलं आहे, जास्त पण लाल करायचं नाहीतर करपतं आपलं खोबरं. आता मी काढून घेते याला प्लेटमध्ये. आता मी बाजरी भाजून घेणार आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे, त्यामध्येच मी ही बाजरी छान भाजून घेणार आहे. या बाजरीमुळं आपली शेवभाजी खूपच टेस्टी लागते. तुम्ही यापूर्वी खूप शेवभाजी खाल्ली असेल, परंतु अशी भाजी नक्कीच खाल्लेली नसेल. तर ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा. आपल्याला ही बाजरी असा चटचट आवाज येतो आहे, तर आवाज यायला लागला की मग आपल्याला ही बाजरी काढून घ्यायची आहे. आता ही भाजलेली आहे, मी काढून घेते. मी सर्व वाटण या प्लेटमध्ये काढलेलं आहे. आता आपण यामध्ये आणखीन राहिलेले पदार्थ घालूया. तर मी हा टोमॅटो घातलेला आहे, त्यानंतर हा गरम मसाला, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर धणा पावडर आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर आपल्याला निम्मीच घालायची आहे आणि निम्मी शिल्लक ठेवायची. आता आपण हे वाटण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये
छान बारीक वाटून घेऊया। मी शेव भाजीचं वाटण अशा प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। इतकं घट्ट आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी या बाउलमध्ये काढलेलं आहे। हे पाणी आपण शेव भाजीमध्ये घालणार आहोत। भाजी बनवण्याकरता आता आपण कढईमध्ये पुन्हा तेल घालूया। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आपल्याला। तर साधारणतः मी 1.5 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। तेल गरम करून घेऊ। आपलं तेल गरम झालेलं आहे तर सर्वात प्रथम आपण मोहरी घालूया, त्यानंतर जिरे, त्यानंतर हिंग। आता आपण लगेच हे वाटण घालणार आहोत। आपल्याला हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण। आपल्याला हा शेव भाजीचा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। एकदम असा कोरडा होईपर्यंत आपण याला परतणार आहोत। आता हळूहळू हा कोरडा व्हायला लागलेला आहे। आपला हा मसाला खूप छान परतलेला आहे आणि घट्ट पण झालाय। साईडनं याला असं तेल सुटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि सुगंध पण खूप छान आलेला आहे। यावरून ओळखायचं की आपला मसाला आता पूर्णपणे तयार आहे। आता आपण या बाउलमध्ये जे मिक्सरमधलं पाणी काढलं होतं ते पाणी मी या मसाल्यामध्ये घालणार आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया। खूपच सुंदर रंग आलेला आहे आपला या भाजीच्या रश्श्याला। अगदी ढाब्यावर आपल्याला जी शेव भाजी मिळते सेम त्या प्रकारे आपला हा रस्सा तयार झालेला आहे। परंतु हा रस्सा खूप घट्ट आहे आपला, तर आपण यामध्ये पाणी घालूया आणि आपल्याला याला छान उकळी येईपर्यंत 1 मिनिट शिजून घ्यायचं आहे। थोडासा याला पातळ करून घ्यायचा आहे, कारण यामध्ये शेव टाकल्यानंतर हा रस्सा आणखीन घट्ट होतो। त्यामुळे आपल्याला याला पहिल्यांदाच पातळ करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी हा शेव भाजीचा रस्सा तयार केलेला आहे। आता याला आपण छान 1 मिनिट उकळी येण्याची वाट पाहूया। आपली भाजी छान आता उकळलेली आहे। आता आपण उकळी आल्यानंतर तिला आणखीन 1 मिनिट अशीच उकळत ठेवणार आहोत, म्हणजे छानपैकी आपला हा रस्सा शिजून निघतो आणि खायला पण टेस्टी लागतो। आणि पाहिजे तेवढा घट्ट हा रस्सा बनलेला आहे। तुम्हाला हवा असेल तितका तुम्ही घट्ट पातळ हा रस्सा बनवू शकता। आता 1 मिनिट याला छान शिजवून घेऊया। 1 मिनिट झालेलं आहे, आपली भाजी छान शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपल्या या भाजीवर ही राहिलेली कोथिंबीर घालते। खूप छान सुगंध येतो आहे आपल्या या भाजीचा। आता आपण शेव भाजी सर्व करूया। आता आपण या भाजीवर शेव घालूया। मित्रांनो, माझा हा नवीन पदार्थ टाकून बनवलेली शेवभाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। आणि यापुढे येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपी पाहण्याकरता कल्पनात रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, घंटीचे बटणही दाबा। धन्यवाद।